कोल्हापुरातील रिक्षाचालक म्हणजे अत्यंत प्रामाणिक आणि हौशी रिक्षाचालक असं कधी काळी समीकरण होतं मात्र गेल्या काही दिवसात ठराविक रिक्षा चालकांकडून मनमानी वर्तन होऊ लागलंय आणि त्यातून कोल्हापूरच्या रिक्षा व्यवसायाची बदनामी होऊ लागली आहे अनेक रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारणी करत नाहीत कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक रेल्वे स्टेशन आणि पंचगंगा नदी घाट शिवाजी पूल या ठिकाणच्या थांब्यावरील काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट होतीये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना किंवा परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना रिक्षा चालकांच्या मनमानीचा फटका सहन करावा लागतोय रिक्षा चालकांची आरेरावी मनमानी आणि आरे आर्थिक लूटमारीमुळे कोल्हापूरच्या प्रतिमेला गालबोट लागतोय साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात वर्षभर हजारो भाविक येतात कुणी रेल्वेतून तर कुणी एसटी अथवा खाजगी आराम बसनं कोल्हापुरात येतं मात्र अनेक भाविकांना कोल्हापुरात उतरल्याबरोबर रिक्षा चालकांच्या मनमानीचा फटका बसतो तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर अनेक भाविक आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात शिवाय महालक्ष्मी एक्सप्रेसला नेहमीच गर्दी असते रेल्वे येण्याच्या वेळेला स्टेशन बाहेर रिक्षांची अक्षरशः झुंबड असते प्रत्येक जण प्रवाशांना खेचण्यासाठी प्रयत्न करतो पण काही रिक्षाचालक मनमानी सुद्धा करतात रेल्वे स्थानकापासून श्री आंबाबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी चक्क दीडशे ते दोनशे रुपये लागतील असं काही रिक्षाचालकांकडून बिनधास्तपणे सांगितलं जातं वास्तविक मीटरनुसार गेल्यास हेच भाडं साठ रुपये होतं पण परगावाहून आलेल्या भाविकांना अक्षरशः लुटलं जातंय असाच प्रकार मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यावर होतो इथल्या ठराविक काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते मुळात इथला भोवऱ्यात असतो शिवाय काही रिक्षा चालक ठराविक भाडं स्वीकारत नाहीत शिवाय अधिकृत मीटरचा वापर न करता तोंडाला येईल तो आकडा भाडे म्हणून सांगितला जातो त्यातून सीबीएस ते अंबाबाई मंदिरापर्यंत जाण्यासाठी चक्क दोनशे पन्नास रुपये भाडं सांगितलं जातं इतकंच नव्हे तर सीबीएस ते उषा टॉकीस पर्यंतच्या अंतरासाठी ऐंशी ते शंभर रुपये उकळले जातात काही रिक्षाचालक तर वडा पद्धतीनं रिक्षामध्ये अक्षरशः प्रवासी कोंबतात ज्योतिबाचं दर्शन घेऊन आलेल्या भाविकांसमोरही रिक्षाचालकांची मनमानी सुरूच असते शिवाजी पुलापासून अंबाबाई मंदिरात सोडण्यासाठी चक्क शंभर रुपये घेतले जातात शिवाय मंदिर जवळच आहे असं सांगून त्या प्रवाशांना गंगावेश चौकातील सिग्नल जवळ उतरवलं जातं मुंबई पुण्यावरून पहाटे कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांची सुद्धा अशाच पद्धतीनं आर्थिक लूट केली जाते एखाद्या प्रवाशानं मीटर बद्दल विचारलं तर मीटर बंद आहे केबल निघालीय अशा प्रकारची उत्तरं रिक्षा चालकांकडे तयार असतात पण त्यातून कोल्हापूरच्या प्रतिमेलाच तडा जातोय खर तर कोल्हापुरातील अनेक रिक्षाचालक प्रामाणिक आहेत पण काही ठराविक रिक्षाचालकांच्या चुकीच्या वर्तनामुळं कोल्हापूरच्या रिक्षा व्यावसायिकांची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे अशा स्वार्थी आणि मनमानी रिक्षाचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा आणि आरटीओनं विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे